सायबर गुन्हे रोखण्यासाठी दक्षता घ्या. लॉटरी, खरेदी विक्री, विदेशात नोकरी अशा ईमेल पासून सावध रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. गेले 4 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात संबळ देऊळवाडी येथे डोंगर खचण्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारपासून डोंगर खचायला सुरुवात झाली आहे. मात्र रात्री डोंगराचा मोठा भाग खचून भूगर्भातल्या पाण्यामुळे कदमवाडीत जाणारा सुमारे 35 मीटरचा रस्ता वर उचलला गेला. डोंगराच्या खाली असलेल्या 15 घरातल्या 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने JCP ने रस्त्यालगत चर खणायचं काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान एवढी मोठी घटना घडून सुद्धा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा संपर्क होत नसल्याने हा विभाग झोपला होता का असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी विचारला आहे. इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करा. इंटरनेटवर व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्या. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. बुधवारी दुपारी साधारण 3 वाजल्यापासून सरंबळ देऊळवाडीतल्या या डोंगरात हालचाल सुरू झाली. थोडी थोडी माती सुरुवातीला पाण्याबरोबर वाहून येऊ लागली. मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सुरुवातीला कोणाच्या तसं लक्षात आलं नाही. मग काही झाडं पडली आणि पाण्याचा मोठा प्रवाह आणि चिखल डोंगरातून वाहू लागला. काहीतरी अघटित घडतं याची कल्पना ग्रामस्थांना आली आणि साधारण 8 वाजण्याच्या सुमाराला रस्त्यापासून साधारण 200 मीटर आत असलेला डोंगराचा भाग खचला. झाडं सुद्धा पडली. काल संध्याकाळची अतिवृष्टी झाली. पावसाने जो हाहाकार माजवला त्याचा प्रत्यय आपण आता सरंबळमध्ये आमच्या गावामध्ये आलो आहे. त्यानंतर मला जाहीर मला बाजूला दिसते हे आमचं सूर्यकांत कदम यांचं घर आहे. या घरामध्ये काल संध्याकाळी अचानकपणे संध्याकाळी 7:30 साडेसहाच्या सुमारास पाण्याचे लोट जमिनीच्या खालून यायला सुरुवात झाली. अगदी डोंगराच्या खालून जे पाण्याचे लोट येतात चिखलाचे चिखलयुक्त माती आणि सगळं पाणी हा ह्याच्यातून पूर्ण पास होत होतं. आणि त्यावेळी मग स्थानिक सगळ्या नागरिकांनी धावपळ करत सगळ्या नागरिकांना इथली जवळजवळ 5 घरं आहेत 5 ते 6 घरं त्या सगळ्या कुटुंबांना इथून हलवलं स्थानिक ग्रामस्थांनी आणि सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर हळूहळू डोंगर खचायला सुरुवात झालं. पहिल्यांदा झाडं पडली, त्यानंतर तारेचं नुकसान झालं. तारेवर झाडं पडल्यामुळे पूर्ण लाईट बंद कालपासून सरंबळ गावामध्ये आणि हा रस्ता खचायला सुरुवात झाली. हा रस्त्याचा 25% भाग आज हा मेन रस्ता सरंबळ कदमवाडीकडे जाणारा नेरुपारकडे जाणारा मेन रस्ता हा 25% खचल्यामुळे आता हा रस्ता मला वाटतं पुढे 2 ते 3 महिने कम्प्लीट बंदच असणार. त्यामुळे नुकसान विद्यार्थ्यांचं आहे, माणसांचं नागरिकांचं नुकसान आहे. इथून हा मेन वस्तीकडे गावाकडे जाणारा रस्ता ग्रामपंचायतीकडे रेशन दुकानाकडे आहे. लोकांना इकडे पास होण्याचं माध्यमच आता काही सापडत नाही अशी कंडिशन झाली. आणि दुसऱ्या भाई गावकर यांच्या गावा घराकडे आपण काही वेळापूर्वी जाऊन पाणी केली, तिथे पण तशीच सेम कंडिशन. हा डोंगरच्या डोंगर खचून पूर्ण रस्त्यावर आला आहे. आता हा मला वाटतं कालचा पाऊस जर अजून 15-20 मिनिटं जर पडला असता किंवा अर्धा तास पडला असता तर हा अख्खा डोंगर या सगळ्या घरांना 5 ते 6 घरांना जमीनदोस्त करूनच गेला. नाही, प्रशासनाचे अधिकारी स्वतः तहसीलदार साहेब आलेले, नंतर जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांनी या गोष्टीची माहिती त्यांना कळल्यानंतर लगेच धाव घेतली. इथपर्यंत आली, पण त्यावेळी पाऊस चालू होता भरपूर, तरी पण इथपर्यंत येऊन पाणी केली, सगळ्या नागरिकांना व्यवस्थित बाहेर काढलं की नाही याची पाणी केली आणि त्यांनी जसं पाहिजे होतं तसा सपोर्ट केला. स्थानिक नागरिकांची मात्र भरपूर धावपळ झाली या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यांनी येऊन तात्काळ इथल्या नागरिकांना बाहेर काढले. नाही, इथल्या स्थानिक ग्रामस्थांना सगळ्यात आपल्या शेजारी बाजूच्या सहकाऱ्यांकडे आमचे सहकारी आहेत, काही घर आहे, नागरिक आहेत, त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था आम्ही स्वतः केलेली आहे. आणि आताच्या कंडिशनला पण झाडं आहेत, ती झाडं मुळासकडून पडण्याची प्रोसेस अजूनही चालू आहे. म्हणजे हा पाऊस जरी गेला असला तरी इथला खालचं हे जो जमिनीचा गाभारा आहे तो हे आहे माती दलदलयुक्त झालेली, ती तशीच आहे आणि अजूनही झाडं पडणं हे चालू आहे. जिल्हा परिषद मार्फत त्यांचे कर्मचारी आता आलेले आहे, JCB आणून त्यांचा एक साईडचा रस्ता मोकळा करतायत, म्हणजे मातीवर आलेला भराव आहे तो मोकळा करतायत. मला वाटतं आपले काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार 25 वर्षापूर्वी तो आलेला महाप्रलय होता तो पावसाचा, तो प्रलय 25 वर्षांनी आज पुन्हा इथे आलाय, इथे आला. आणि त्यामुळे रस्ता अख्खा जो 150 मीटरचा जो भाग आहे तो 150 मीटरचा भाग फुगून 1 ते 1.5 फूट उंच झालेला आहे. सरंबळ तिठ्यावरून जाणारा हा रस्ता देऊळवाडीतून नेरूर पर्जा दिशेनं कदमवाडीकडे जातो. भूगर्भातल्या पाण्याच्या हालचालीमुळे या रस्त्याचा सुमारे 35 मीटरचा भाग 1.5 ते 2 फूट वर उचललाय. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता निरुपयोगी बनलाय. ग्रामस्थांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर हे विघ्न सरंबळवासियांच्या नशिबी आलंय. खरं तर सुमारे 25 वर्षापूर्वी याच ठिकाणी डोंगर खचला होता आणि घरं जमीनदोस्त झाली होती.
याची आठवण तिथले 80 वर्षीय ग्रामस्थ सखाराम जाधव यांना अजून सुद्धा आहे. 25 वर्षापूर्वी डोंगर जवळची सगळा वाटत 25 वर्षाआधी डोंगर खाली आस्ते आस्ते बसत रस्त्याची माती होती उकाळली. त्याच्यामुळे आम्ही तिथं या मातीमध्ये डोंगर अशांना बाजूने खरोखर आमचा कलेक्टर येलो आणि आमचा कलेक्टर स्वतः येलेले आणि आमच्या यांना घरा गावामध्ये भात दोनपुढे ठेवा आणि तुम्ही आठ्याच्या आठ्याच्या काम जगत होता थांबत नाही थांबत नाही होतो. आम्ही आमच्या आठमध्ये काढलं भात कशा करायचं जोडून दिलं जाऊन द्या पुस्तक आणि आम्ही भात बोलू भात पस्ता पस्ता आमच्या आठ भाईचं इतकं चिकळलो चिकळली म्हणजे जगलं जमला खाली म्हणजे पूर्ण डोंगर कोसळत गेलो कोसळत म्हणजे तेवढंच भात तेवढं आमच्या बऱ्याच आहे आता जाणून कुठून ठेवलो मार्केट येतो आणि घरामध्ये ती जमीन ध्वस्त झाली दोन घर देऊळ वडवत होता आणि देऊ म्हणजे 25 वर्षानंतर पुन्हा परिस्थिती येईल. 25 वर्षांपूर्वी डोंगर खचला होता आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. 2-3 घरं जमीनदोस्त झाली होती. बुधवारी या गोष्टीची पुनरावृत्ती झाली. डोंगरातून येणारा चिखल आत्तासुद्धा खाली असलेल्या घरातून वाहतोय. या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सूर्यकांत लक्ष्मण कदम, प्रभाकर निळकंठ कदम, गोविंद रामचंद्र कदम, सखाराम एकनाथ कदम, विजय लहू कदम, प्रकाश जगन्नाथ कदम, विठ्ठल नामदेव परब, भास्कर महादेव मेस्त्री, परशुराम केशव मेस्त्री, आनंदीबाई सीताराम मेस्त्री, श्यामसुंदर गणपत मेस्त्री आणि सरंबळ परबवाडी इथले रमाकांत केशव परब, भाणेभाऊ परब, गुरुनाथ राजाराम परब अशा 15 कुटुंबातल्या 50 जणांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. घटनास्थळी काल रात्री तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, पोलीस अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी अशा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली खरी, पण एवढी मोठी घटना घडूनसुद्धा आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र निद्रिस्त होता अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्यात. काल संध्याकाळी मला इकडे श्रावण जाधव यांचा फोन आला जवळजवळ 3 वाजता की प्रभाकर कदम यांच्या घराच्या वरती डोंगर खचलेला आहे आणि ऐनाची झाडं वगैरे मोठी मोठी झाडं कोसळून लाईनवर पडून सगळा रस्ता खचलेला आहे आणि रस्ता बंद झाला आहे तरी ताबडतोबी आहे. त्यामुळे मी कुडातनं आलो. ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना फोन करण्याचा प्रयत्न करावा. इथे तलाठी त्याचे सर्कल होते त्यांचा फक्त एकदाच आम्हाला 4:30 दरम्यान एकदा फक्त तहसील ऑफिसला फोन लागला. ते म्हणाले आपण त्यांच्याशी बोलतो आपत्ती व्यवस्थापनला फोन लावून ती कल्पना देतो म्हणून. ते एकदाच फक्त आम्हाला 3 वाजता फोन लागल्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत प्रयत्न करत होतो. त्यानंतर आम्हाला फोन लागला नाही फक्त रिंग वाजत होती. तहसीलदार काहीतरी 8-8:30 दरम्यान तहसीलदार साहेब वगैरे महसूलचे अधिकारी तसेच पोलीस स्टेशनवरून PI साहेब वगैरे आले. त्यांना मी हे सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनाला आम्ही फोन लावतो आहे जवळजवळ 3-4 तास झाले त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय होत नाही फोन उचलत नाही. तर त्यांच्याकडनं आम्हाला असं उत्तर मिळालं की ती नेटवर्कचा प्रॉब्लेम BSNLचा असल्यामुळे फक्त एक्सचेंजची रिंग वाजते फोनला तिथे रिंग वाजत नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की मग आपत्ती व्यवस्थापन एवढं तुमचं काय करतं काय झोपून आहे काय की आम्ही जर एवढ्या संकटात सापडून आम्ही जर फोन 3-3 तास लागत नसतील तर आम्ही काय करायचं. ह्या ठिकाणी एक तर सरंबळमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की BSNLचा टॉवर ते बॅटऱ्या सगळ्या निकामी झालेल्या आहेत. जवळजवळ 2 वर्ष आम्ही बोंब मारतो आहे परंतु त्या बॅटऱ्या निकामी झालेल्या आज 2 वर्ष झाली त्या बदली केलेल्या नाही आहेत. फक्त लाईट येते त्यावेळी फोन चालू असतात त्यानंतर लाईट गेल्याच्यानंतर दुसऱ्या सेकंदाला फोन बंद पडतात. आमची काल अशी परिस्थिती झाली की आम्ही नंतर गाड्या काढून जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सांगायचा आमचा प्रयत्न चाललेला की त्या ठिकाणी वैयक्तिक जाऊन आम्ही सांगूया कारण फोनवर अवलंबून राहूया नको. परंतु आम्ही 8 वाजेपर्यंत वाट बघितली. 8:00 जेव्हा साहेब वगैरे आले सगळे शासकीय यंत्रणा इथे आली आणि येथे अंधार असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. त्यानंतर आता सगळ्यांना फोन लावून मग आता सकाळी आम्ही इथे काम चालू केलेलं आहे. एकदम आपत्ती व्यवस्थापन एकदम झोपलेल्या परिस्थिती इथे पूर परिस्थिती आहे. BSNLवाल्यांना 2 दिवस आम्ही फोन करतो आहे
परंतु ते कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी करत नाही आहेत. या ठिकाणी पुरात बरीच माणसं अडकलेली आहेत. भाटीवाडीला सरंबळ पार या ठिकाणी बरीच माणसं अडकलेली आहेत. त्यांचा संपर्क तुटलेलाच आहे म्हणायला हरकत नाही. आज 2-3 दिवस झाले आहेत. ते लोक जेव्हा इकडे मुख्य रस्त्यात किंवा गावात येणार त्यावेळी लोकांशी त्यांचा संपर्क होतो. फोनवर कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. आणि फोन म्हणजे ही जी व्यवस्था आहे ती सगळी डळमळलेली आहे असा एक आमचं हे झालेलं आहे, ग्रह झालेला आहे. सरंबळ देऊळवाडीतला हा डोंगर खचतोय त्यामागे निश्चितच भूगर्भातल्या हालचाली हे सुद्धा एक कारण आहे. त्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांकडून याची शहानिशा केली जाईल असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कोकण नऊशी बोलताना सांगितलं. गेले 3-4 दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज सरंबळ देऊळवाडी या भागामध्ये काल संध्याकाळी डोंगर खचून जो मुख्य रस्ता आहे, मुख्य रस्त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सुमारे 100 फूट लांबीचा रस्ता हा साधारण 5-6 फूट खाली खचला गेल्यामुळे एका गावाच्या एका भागाचा संपर्क हा पूर्णपणे तुटलेला आहे. आज आम्ही तहसीलदार किंवा कलेक्टर यांच्याशी पण फोनवर चर्चा केली आणि त्यांना अशी मागणी केलेली आहे की वरिष्ठ भूवैज्ञानिक आणून त्यांच्यामार्फत हे कशामुळे झालं याची नेमकी आपण खातरजमा करून घेण्यात यावी आणि त्यानंतरच आपण याच्यावरती योग्य ते सोल्युशन काढावं. मात्र महत्त्वाचं असं आहे की अख्खाजाख्या डोंगराचा एक भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असून दे किंवा सर्व विभागाने काय तातडीने याच्यात लक्ष घातलं तर हा विषय सुटू शकेल. कारण याच्या खाली साधारण 15-20 घरं आहेत आणि घरं सुद्धा अत्यंत धोकादायक स्थितीत आता आहेत. डोंगर खचलाय, 25 वर्षानंतर पुन्हा तोच डोंगर त्याच ठिकाणी खचलाय. अतिवृष्टी हे एक कारण आहेच, पण मानवनिर्मित अन्य काही कारणं आहेत का याचा सुद्धा शोध या निमित्तानं घेणं आवश्यक झालंय. निलेश जोशी, कोकण नाव, कुडाळ.